नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. आईचे अंत्यदर्शन घेऊन तिने दिला 10वीचा पेपर. नव्या शासकीय अनुदानित ग्रंथालयासाठी नवे धोरण पुढच्या अधिवेशनात. आणि चिंचवड परिसरात गॅरेजला आग, 10 ते 12 वाहन जळून खाक. आता बातम्या सविस्तराने. शिक्षणाची आवड आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर खरंच मोठं होतं. सकाळी 10वीचा पेपर आणि आदल्या रात्री आईने जगाचा निरोप घेतला. याही परिस्थितीला मोठ्या धैर्याने तोंड देत आईचे अंत्यदर्शन घेऊन आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील ज्ञानेश्वरीने 10वीचा पेपर दिलाय. पुणे ग्रामीण परिसरातील धामणी गावात राहणारी ज्ञानेश्वरी नावासारखंच तिनं अभिमानाचं काम केलं. आई, मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनून तुझं स्वप्न नक्की पूर्ण करीन, नको ना सोडून जाऊ आम्हाला, अशी आर्त हाक ज्ञानेश्वरीने तिच्या आईला मारली आणि अंत्यविधीसाठी उपस्थित जनसमुदायांच्या अश्रूंना बांध फुटला. ही हृदय हेलून टाकणारी घटना धामणी येथील गवंडीमळा येथे घडली आहे. सोमवारी रात्री 10:30 सविता दादाभाऊ गवंडी या महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. घटना घडली यावेळी इयत्ता 10वीत असणारी ज्ञानेश्वरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने शेजारीच अभ्यास करत बसली होती. मात्र रात्रीच्या वेळी आईचे अचानकपणे निधन झाल्याने तिला जबर धक्का बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्ञानेश्वरीने आईचे अंत्यदर्शन घेतले आणि अंत्यविधी झाल्यानंतर थेट परीक्षा केंद्रावर ती 10वीचा पेपर देण्यासाठी गेली. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. यावेळी तिचे वडील, नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षकांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला. तिचा भाऊ तुषारने 12वीचे पेपर दिलेत. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाकीची असून वडील दादाभाऊ यांनी शेती व्यवसायातून दोघांचे शिक्षण केले आहे. मात्र 2 वर्षापासून सविता ह्या आजारी होत्या. त्यांच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. अखेर त्यांच्या निधनामुळे वाताहत झाली असून परिसरात शोककळा पसरली आहे. तेव्हापासून आजारी होती. आत्ता 2-3-4 महिने झाले. तेव्हा खूप आजारी होती. त्याच्यामुळं पप्पा सगळे आम्ही ना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. आणि ना मम्मी मला म्हणलेली की ना काय हो पण ते जास्त शीख असं तसं मम्मी बोलली होती मला. आणि मी मम्मीला म्हणलं हा मी खूप चिकन मोठी होईन. आणि मम्मी म्हणली तू मोठी अधिकारी हो अशी म्हणायचं. घर द्यायचा प्रयत्न केलेला आहे परंतु आमचे तो काही प्रयत्नसुद्धा तोकडे पडतात. त्यामुळे ह्या कुटुंबाला इथून पुढे सावरण्यासाठी, मुलांचं शिक्षण करण्यासाठी काही समाजामध्ये काही दानशूर व्यक्तींनी पुढे यायची गरज आहे, जेणेकरून हे मुलांचं शिक्षण होऊ शकतं आणि या मुलांना भविष्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी त्यांच्या वडिलांना त्या आर्थिक वेळेची मदत होऊ शकते. नव्या शासकीय अनुदानित ग्रंथालयासाठी नवे धोरण पुढच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. हे धोरण पुढील अधिवेशनात मांडणार असल्याचं सामंत म्हणालेत. त्याला मी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. तुमचे सगळे जे प्रश्न आहेत हे ग्रंथालयाच्या धोरणामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि हे धोरण ज्यावेळी पुढच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये येईल तर तुमच्या सगळ्या प्रश्नांना न्याय मिळालेला असेल. आदरणीय अनिल बाबरसाहेब असतील, प्रकाश आंबेडकर असतील, या ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक बैठका घ्याव्यात अशा पद्धतीची मागणी करतात. आणि बाबरसाहेबांना मी सांगू इच्छितो की जे धोरण आपण बनवतोय त्याच्यामध्ये गाव तिथे ग्रंथालय होण्याची स्कीमच त्या धोरणामध्ये आहे आणि ते सगळे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. स्थानिक पातळीवर ग्रंथालयाचा अहवाल घेऊन त्यांनी तो शासनाकडे सादर करायचा आणि मग त्याला शासन मंजुरी देणार आहे. मला असं वाटतं की हे धोरण पुढच्या अधिवेशनामध्ये आल्यानंतर ग्रंथालयाच्या नवीन ग्रंथालयाचा देखील प्रश्न सुटेल. आणि सगळ्यात महत्वाचा जो आपण कर्मचाऱ्यांचा विषय मांडला आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल तर ती तपासून बघून ती दुरुस्त केली जाईल. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी या ग्रंथालयाच्या बाबतीतली एक बैठक, विस्तारित बैठक आयोजित केलेली होती. ग्रंथालय चालू करण्याच्या बाबतीमध्ये आणि ग्रंथालयांचा दर्जा वाढवण्याच्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री मोदयांनी देखील सकारात्मकता दर्शवलेली आहे. पण दर्जा वाढ करत असताना त्या पूर्ण ग्रंथालयांचा सर्वे होणं गरजेचं आहे आणि तोच उल्लेख या ग्रंथालयाच्या धोरणामध्ये गेलेला आहे. आणि ग्रंथालयाचं धोरण ज्यावेळी सभागृहामध्ये पुढच्या अधिवेशनामध्ये येईल त्यावेळीपासून ग्रंथालयाला नवीन मान्यता द्यायला सुरुवात होईल. पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्री एका गॅरेजला आग लागली आणि पाहता पाहता या आगीमध्ये 12 वाहने जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत गॅरेजला भीषण आग लागली होती. या आगीत गॅरेजमधील तब्बल 10 ते 15 वाहनं जळून खाक झाली आहेत. सीएनजी गॅसचे एकामागे एक असे अनेक स्फोट झालेत. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्फोटाचा आवाज आणि त्यातच वीज गेल्याने नागरिक भयभीत झाले होते. आगीच्या विळख्यात शेजारीच फळ विक्रेत्याचे हातगाडे देखील ओढले गेले.
तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. 1.5 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. मात्र शेडमध्ये प्लास्टिक आणि रबरचे प्रमाण जास्त असल्याने आग रात्रभर धुमसत होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कूलिंग ऑपरेशन सुरूच होतं. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात सोमवारी आपला शेतमाल विकण्यासाठी एक शेतकरी आला होता. आपला माल विकल्यानंतर सोमवारी मध्यरात्री शेतकऱ्याला 2-3 जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील मार्केट यार्डात शेतकऱ्यास मारहाण तसेच शेतकरी लुटीच्या घटनेत वाढ होताना दिसतीये. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात सोमवारी आपला शेतमाल विकण्यासाठी एक शेतकरी आला होता. माल विकल्यानंतर सोमवारी मध्यरात्री शेतकऱ्याला 2-3 जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच त्याच्याकडील पैसे लुटण्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. मार्केट यार्डात शेतकरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. मारहाण झालेला शेतकरी हा नगर जिल्ह्यातील कोतुळ गावातील आहे. भानुदास देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून या संदर्भात मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात टवाळखोर गुंडांवर कारवाईची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केलंय. अध्यक्ष महोदय, पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघामध्ये सुतारदारा परिसरामध्ये टवाळखोर गुंडांकडून सतत दहशत पसरवणे, यासाठी परिसरातील वाहनांची तोडफोड करणे हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. जवळजवळ गेल्या 1-2-3 महिन्यामध्ये 3-4 वेळा असं घडलं. वारंवार तिथल्या पोलीस स्टेशनला याची तक्रार नागरिकांनी देऊन सुद्धा 2 टोळ्यांमधलं युद्ध आणि पार्किंग केलेल्या नॉर्मल माणसांच्या गाड्यांचं नुकसान, त्यामुळे आज औचित्याच्या मुद्द्यामधून ही जी कोथरूड भागामध्ये दहशत पसरली आहे त्यावर माननीय गृहमंत्र्यांनी काही ना काही कारवाई करावी अशी मी मागणी करतो. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आईचे अंत्यदर्शन घेऊन तिने दिला 10वीचा पेपर. नव्या शासकीय अनुदानित ग्रंथालयासाठी नवे धोरण पुढच्या अधिवेशनात. आणि चिंचवड परिसरात गॅरेजला आग, 10-12 वाहन जळून खाक. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.